नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स 48 मी अक्षय वरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त शिक्षक पात्रता परीक्षा ह्या संदर्भात बोलणार आहोत. आता खूप जणांना वाटतं की आता शिक्षक पात्रता परीक्षा होणार नाही, होणार आहे, आणि त्यातल्या त्यात असं खूप जणांना वाटतं की ही शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्णच होणार नाही आहे, शिक्षक भरती होणारच नाही आहे. तर असे जे काही मेंबर आहेत त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त शिक्षक पात्रता परीक्षा जे उमेदवार देणार आहेत त्यांच्यासाठी आहे. आता अशा भरपूर उमेदवार आहेत जे शिक्षक पात्रता परीक्षा अद्याप ही पास झालेले नाही आहेत. मग ते परीक्षा पास न झाल्यामुळे त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देता आली नाही आहे, आणि ह्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेचा ते सहभाग नोंदवू शकले नाहीत किंवा ते शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच आहे जे शिक्षक पात्रता परीक्षा पास होऊ शकले नाही आहेत. असो, आता परत मी एकदा तुम्हाला सांगतोय की शिक्षक पात्रता परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. आता पेपरमध्ये कात्रण यायला चालू झालेल्या आहेत, पेपरमध्ये बातम्या यायला चालू झालेल्या आहेत की शिक्षक पात्रता परीक्षा ही फेब्रुवारीमध्ये होणार आहे. आणि आता त्यातल्या त्यात आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी आहे की शिक्षक पात्रता परीक्षेचे फॉर्म हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून भरायला सुरुवात होणार आहे. आणखीन ही खूप जणांना वाटत नाही आहे की शिक्षक पात्रता परीक्षा होईल किंवा फॉर्म निघाल्यावर अभ्यास करू, फॉर्म भरल्यावर अभ्यास करू, असं खूप जणांना वाटत आहेत. आता तसं करू नका, शिक्षक पात्रता परीक्षा ही फेब्रुवारीमध्ये होणारच आहे, आणि त्यातल्या त्यात ही परीक्षा IBPS घेणार आहे आणि ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे. मग आता कसं आहे, IBPSचे काही रूल्स असतात, रेग्युलेशन्स असतात, त्यांचा काही स्ट्रक्चर असतो. मग आता हे कसं करतात, आता हे फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेणार आहेत म्हणल्यानंतर मग फेब्रुवारीमध्ये कोणता विंडो शिल्लक आहे, त्या महिन्यामध्ये कोणत्या तारखा मॅनेज होतात किंवा कुठल्या परीक्षा क्लॅश करणार नाही आहेत, असं नियोजन करून आणि त्यांचे जे काही सेंटर आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रातले सेंटर चेक करून मग ॲक्युरेट असा काही तो शेड्यूल तयार करतात किंवा 10-15 दिवसाचा एक शेड्यूल असतो त्याच्यामध्ये एक बरोबर ते परफेक्ट बसतात का त्याची नोंद घेतात. त्यानंतरच मग ते डायरेक्ट तारीख जाहीर करतात. पूर्वी आपलं कसं होतं, परीक्षा होणार आहे म्हणलं तर त्याच्या अगोदर महिनाभर फॉर्म भरायला चालू, महिनाभर फॉर्म भरल्यानंतर मग 15 आणखीन महिनाभर नेरका, मग त्याच्यानंतर मग आपली परीक्षा होत होती. आता IBPS परीक्षा घेणार आहे म्हणल्यानंतर तसं होणार नाही आहे. ही आपली परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार आहे म्हणल्यानंतर ते आत्ता सध्या त्यांचं तारखांचं नियोजन चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते सेंटर चेक करत आहेत कुठल्या सेंटरवर होईल आणि किती शिफ्टमध्ये होईल या सर्वाचं ते नियोजन लावत आहेत. ह्या सर्वाचं नियोजन लागल्यानंतर मग डायरेक्ट ते तारीख जाहीर करतील आणि तारीख जाहीर केल्या डायरेक्ट लागलीच त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवसापासून फॉर्म भरायला चालू होतील. आणि एक लक्षात घ्या, IBPS परीक्षा घेणार आहे म्हटल्यानंतर फॉर्म भरायला सुद्धा कमी मुदत भेटेल आणि लागलीच काही दिवसाच्या अंतरावर परीक्षा होईल. आता जास्तीत जास्त आपल्याला 45 ते 50 दिवसच भेटतील परीक्षेसाठी. आता कोणी म्हणत असेल की फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता लागते, तसं नाही आहे. फेब्रुवारीमध्ये जरी आचारसंहिता जरी लागली तरी परीक्षा घ्यायला काहीही प्रॉब्लेम होणार नाही आहे, कारण परीक्षेची जाहिरात ही आपल्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार आहे आणि परीक्षा ही आपली फेब्रुवारीमध्ये आहे आणि ती ही ऑनलाईन होणार आहे, त्यामुळं परीक्षा घेण्यासाठी कुठलाही अडथळा येणार नाही आहे. तारखांचं नियोजन झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, फक्त आता जाहिरात येऊन डायरेक्ट परीक्षेचे फॉर्म भरायला चालू होतील तेही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये. तुम्ही अद्यापही झोपेचं सोन घेत असाल तर कृपा करून तसं करू नका, कारण आत्ता जी सध्याची शिक्षक भरती चालू आहे त्याच्यामध्ये 10% पदांची कपात केलेली आहे. पूर्वी 80% भरणार होते, आता सध्या 70% भरणार आहेत. मग ऑलरेडी 30% शिल्लक आहेत, पण आता या 70% जागा भरले जाणार नाहीत, ह्याच्यामध्ये सुद्धा काही रिक्त जागा ठेवल्या जाणार. ह्या 70% 50% जागा भरल्या जाणार आणि 20% जागा शिल्लक ठेवणार. आणि मग ज्यावेळेस आता आपली शिक्षक पात्रता परीक्षा होईल त्यानंतर मग लागलीच आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा सध्या संपूर्ण भारतामध्ये जे काही लोकसभेचं इलेक्शन होणार आहे ते इलेक्शन झाल्यानंतर मग आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा रिझल्ट लागेल. त्यानंतर मग आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या विधानसभेच्या निवडणुका होतील. मग आता विधानसभेच्या निवडणुका ह्या उद्देशानं त्याच्या अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये नोकर भरतीचं गाजर दाखवलं जाईल किंवा ते दाखवून तो उद्देश समोर ठेवून आपल्या शिक्षक भरतीची सुद्धा जाहिरात येईल, कारण ते ऑलरेडी सांगितलेलं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये 50% आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित. पण आता
ऑलरेडी 70% जागा भरणार आहेत, त्याच्यापैकी 50% पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित, म्हणजे आत्ताची शिक्षक पात्रता परीक्षा घेतल्यानंतर उर्वरित जागा ह्या तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये भरल्या जाणार आहेत. गाफील राहू नका, झोपेचं सोंग घेऊ नका, कारण शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे, म्हणलं तर होणारच आहे, यात काही वाद नाहीये. आता मागच्या वेळेसुद्धा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली, होणार नाही फेब्रुवारीमध्ये तारीख सांगितली होती, पण लागलीच 20-25 दिवसला राहिले होते. मग 20-25 दिवसामध्ये परीक्षा कशी होईल, असं कसं होईल, असं सगळ्यांनी विचार केले होते. पण ऑन द स्पॉट 30 जानेवारीला नोटिफिकेशन आलं की 22 फेब्रुवारीपासून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे दुसरी टेटची परीक्षा होईल. फॉर्म भरायला फक्त 10 दिवसाची मुदत दिली आणि लागलीच 15 दिवसानंतर परीक्षा केली. मग आता हे IBPS परीक्षा घेणार आहे आणि मग टेटची सुद्धा IBPSच घेतली होती, त्यामुळं ह्यांचं नियोजन ठरलेलं असतं, ॲक्युरेट असतं. परीक्षेची तारीख बदलत नाही, ह्या दिवसाला म्हणलं तर ह्या दिवसाला असतं, फक्त एखादा दुसरा दिवस, पण ते संपूर्ण महिनाभर पुढं, 2 महिनाभर पुढं असं करत नाहीत. कारण त्यांचा जो शेड्यूल आहे, जो विंडो आहे, तो जर चुकला तर पुन्हा नंतर त्यांना भेटत नाही आहे. आणि परीक्षेचा फॉर्म भरायचे पैसेसुद्धा जास्तच घेतात, ते त्यासाठीच घेतात कारण त्यांचं ॲक्युरेट नियोजन असतं. आणि ऑनलाईन परीक्षा होणार आहे म्हणल्यानंतर एका दिवसात परीक्षा पूर्ण होणार नाही आहे, ही शिफ्टवाईज परीक्षा होईल. 6-7 दिवस आरामात चालेल आणि प्रत्येक दिवशी पेपरची काठिण्य पातळी वाढत जाईल. त्या दृष्टिकोनातून आजपासूनच चांगला अभ्यास करायला सुरुवात करा. मी परत एकदा तुम्हाला आवाहन करतोय की बाबांनो, झोपेचं सोंग घेऊ नका. येणाऱ्या काळामध्ये परत एकदा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा होणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा झाल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा होणार आहे, म्हणलं तर होणारच आहे, त्यात काही वाद नाहीये. कारण सध्याचं महाराष्ट्रातलं राजकारण खूप वेगळ्या दिशेने जात आहे आणि त्या दृष्टिकोनातून युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी निवडणुकीच्या अगोदर नोकर भरतीच्या जाहिरातीतील परीक्षा घेतल्या जातील, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि येणारा सर्व काळ हा निवडणुकांचा, इलेक्शनचा आहे, त्या दृष्टिकोनातून सर्व वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे नियोजन, वेगवेगळ्या फायदे असल्या गोष्टी केलेल्या जातातच, आम्हीच दाखवले जातात. तसंच आपले शिक्षक भरतीसुद्धा होणार आहे, त्याच दृष्टिकोनातून हे पहिलं पाऊल म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आहे. याचं थोडंसं गांभीर्य घ्या आणि आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही खरंच खूप अवघड असते. 1-1.5% रिझल्ट लागतो, त्याच्या वर लागत नाही आहे, जास्तीत जास्त 2% ह्याच्या पुढे जास्त रिझल्ट गेलेला नाही आहे. आणि हां, परत एकदा आणखीन एकदा सांगतोय की ज्यांनी CTT ची परीक्षा दिलेली आहे, म्हणजे केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा आहे, त्यांनी पास झालेले आहेत, तर त्यांनाही शिक्षक पात्रता परीक्षा द्यायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही एकतर शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हा किंवा केंद्राची CTT ची परीक्षा पास व्हा, काही प्रॉब्लेम नाही आहे, दोन्हीपैकी कोणतीही चालतात. पण आता महाराष्ट्राची येणार आहे तर ती सुद्धा पास केलेली चांगली, कारण कधी कोणता निर्णय बदलेल काही सांगता येत नाही आहे. कारण एका राज्यामध्ये केंद्राची शिक्षक पात्रता परीक्षा ही बॅन केलेली आहे, त्यांची लोकल जी शिक्षक पात्रता परीक्षा असते त्यांनाच घेत आहेत. मग कधीसुद्धा काहीही होऊ शकतं, त्या दृष्टिकोनातून ही सुद्धा परीक्षा पास करण्याचा प्रयत्न करा. आणि आता IBPS परीक्षा घेणार आहे म्हणल्यानंतर काठिण्य पातळी वाढवणार, त्याच्यामध्ये थोडासा पेपर पॅटर्नमध्ये 19-20 फरक तर होणारच, त्या दृष्टिकोनातून आत्तापासूनच अभ्यास करायला सुरुवात करा. तर ठीक आहे, जेवढं काही महत्त्वाचं सांगायचं होतं शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भात ते सर्व मी सांगितलेलं आहे. परत एकदा सांगतोय की जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षेचे फॉर्म भरायला चालू होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये आपली शिक्षक पात्रता परीक्षेची परीक्षा होणार आहे, त्यामुळं आत्ताच अभ्यास करायला चालू करा. आणि आपणच लागलीच आता काही दिवसानंतर आपल्या चॅनलवर शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भातले महत्त्वाचे नोट्सचे व्हिडिओसुद्धा टाकायला आपण सुरुवात करणार आहोत. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. परत एकदा सांगतोय की शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे, अभ्यास करायला चालू करा, गाफील राहू नका, गांभीर्य ओळखा, येणारा काळ खूप चांगला असेल, त्या दृष्टिकोनातून आत्तापासूनच अभ्यास करायला सुरुवात करा. आणि IBPS परीक्षा घेणार आहे म्हणल्यामुळं थोडा पॅटर्न बदल होईल, काठिण्य पातळी वाढेल, त्या दृष्टिकोनातून आत्तापासूनच सर्व अँगलनं अभ्यास करायला चालू करा. तर ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. तुमच्या काही ज्या समस्या असतील त्याचं कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या सर्व कमेंटचं उत्तर मी नक्की देईल, तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तरसुद्धा मी देण्याचा प्रयत्न करेल. आणि
लाल रंगामध्ये जे सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती दाबा व ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये.